नमस्कार. महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, क्रमांक CME 423, CR 160, 2023, जाहिरात क्रमांक 414, 2023. महाराष्ट्र राज्य परिपत्रक नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाअंतर्गत खालील संवर्गातील एकूण 274 पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र राज्य परिपत्रक नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 रविवार दिनांक 28 एप्रिल 2024 रोजी महाराष्ट्रातील एकूण 37 जिल्हा केंद्रावर घेण्यात येईल. क्रमांक 1 विभाग, सामान्य प्रशासन विभाग. संवर्ग राज्यसेवा, वेतनश्रेणी गट अ व गट ब. संवर्गाच्या वेतन स्तरानुसार एकूण पदे 205. क्रमांक 2 विभाग, मृद व जलसंवर्धन विभाग. महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा. वेतनश्रेणी गट अ व गट ब संवर्गाच्या वेतन स्तरानुसार एकूण पदे 26. क्रमांक 3 विभाग, महसूल व वन विभाग. संवर्ग महाराष्ट्र वन सेवा सेवा. वेतनश्रेणी गट अ व गट ब संवर्गाच्या वेतन स्तरानुसार एकूण पदे 43. 2 अर्ज सादर करण्याची प्रक्रिया, कालावधी. क्रमांक 1 तपशील, अर्ज सादर करण्याचा कालावधी. विहित कालावधी दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी 14 ते दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी 23:59. क्रमांक 2 तपशील, ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी 23:59. क्रमांक 3 भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक. विहित कालावधी दिनांक 28 जानेवारी 2024 रोजी 23:59. क्रमांक 4 चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 29 जानेवारी 2024 रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये. 3 प्रस्तुत परीक्षेमधून भरण्याच्या विविध संवर्गातील सर्व पदाच्या सविस्तर तपशील सोयतच्या परिशिष्ट 1 मध्ये नमूद केल्याप्रमाणे आहे. 4 संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाधाराने संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवाराकरिता स्वतंत्र मुख्य परीक्षा खालीलप्रमाणे आयोजित करण्यात येईल. क्रमांक 1 परीक्षा, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 दिनांक 14 ते 16 डिसेंबर 2024. 2 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2024 दिनांक 23 नोव्हेंबर 2024. क्रमांक 3 महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 2024 दिनांक 28 ते 31 डिसेंबर 2024. 5 जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्यती पूर्तता करणाऱ्या उमेदवाराकडून विविध पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. 6 पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी. 6.1 भरावयाच्या उपरोक्त संवर्ग पदाचा सामाजिक समांतर आरक्षणाबाबतचा तपशील शासनाच्या मागणीनुसार आहे. तसेच वर नमूद केलेल्या पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे. 6.2 पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल झाल्यास त्याचा समावेश मुख्य परीक्षेच्या आधी सूचनेमध्ये करण्यात येईल. तसेच याबाबतची घोषणा सूचना वेळोवेळी
आयोगाच्या संकेतस्थळावर करण्यात येईल. संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या घोषणा सूचनांच्या आधारे प्रस्तुत परीक्षेमधून बारावयाच्या पदाकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येईल. 6-3 पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंतच्या कालावधीपर्यंत शासनाकडून सुधारित अतिरिक्त मागणी पत्राद्वारे प्राप्त होणारी सर्व पदे पूर्व परीक्षेच्या निकालासाठी विचारात घेण्यात येईल. 6-4 जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तसेच पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत नव्याने प्राप्त होणाऱ्या मागणी पत्रामध्ये जाहिरातीत नमूद नसलेल्या मागास प्रवर्ग तसेच समांतर आरक्षणाकरिता पदे उपलब्ध होण्याची आणि विद्यमान पदसंख्येमध्ये बदल वाढ होण्याची शक्यता आहे. सदर बदललेली. धन्यवाद.